गुड मॉर्निंग, नमस्कार, गुड मॉर्निंग, नमस्कार, गुड मॉर्निंग, पत्रकला देखो तो नमस्कार, गुड मॉर्निंग, आवाज पत्रकला तो गुड मॉर्निंग, आपण कालपर्यंत आपण काल बघितलं होतं की जी बायोडायव्हर्सिटी आहे, जो ऱ्हास होतोय, अवनती होती, याची भिन्न भिन्न कारणं आपण काल बघितली होती. चार प्रमुख कारणं होती, प्रमुख कारणं, इतरही कारणं आहेत. आतलं पहिलं होतं आदिवासची नष्टता, अति गैरवापर झालेला होता आणि परकीय प्रजातींनी हल्ला केला होता. आपण हे तीन कारण कालच्या वेळेस बघितलेले होते की अधिवास नष्ट झाला, त्यानंतर अतिवापर केला गेला, ओव्हरयूज झाला, आणि तिसरं आपण काल बघितलं होतं की परकीय ज्या प्रजाती आहे त्यांनी हल्ला केल्यामुळे ज्या देशी प्रजाती आहे या संपल्या. याचे आपण काल एक्झाम्पल घेतले होते, माशांचे वगैरे एक्झाम्पल घेतले. आपण काल एक गवतचं एक्झाम्पल घेतलेलं होतं. आता चौथा जे कारण आहे जे आपल्या आज बोलायचं आहे ते को एक्सटेन्शन्स, सहलुप्तता. याचं मीनिंग सांगतो. समजा एखादी परिसंस्था आहे. गुड मॉर्निंग, जे उशिरा आले त्या प्रत्येकाला गुड मॉर्निंग, नमस्कार, गुड मॉर्निंग. आता समजा या परिसंस्थेमध्ये समजा ए नावाची प्रजाती आहे आणि समजा या ए नावाच्या प्रजातीवरती समजा बी नावाची प्रजाती अवलंबून आहे, डिपेंड आहे, ऑब्व्हियसली अन्नासाठी, ऊर्जेसाठी. समजा ए प्रजातीवर समजा बी अवलंबून डिपेंड आहे आणि समजा काही कारणास्तव ही जी ए प्रजाती आहे ती लुप्त झाली, संपली, नष्ट झाली, तर ह्या ए प्रजातीवरती जी बी प्रजाती अवलंबून होती अन्नाकरता, साहजिक आहे कालांतराने ती सुद्धा काय होणार आहे, लुप्त किंवा नष्ट होणार आहे. आणि होतं का बऱ्याचदा एखाद्या परिसंस्थेमध्ये एखादी प्रजाती लुप्त झाली तर त्या प्रजातीबरोबर त्या प्रजातीवर ज्या दुसऱ्या प्रजाती अवलंबून होत्या त्यासुद्धा नष्ट झाल्या. त्याला म्हणतो आपण सहसोबत लुप्तता, की एक लुप्त झाली, एक संपली आणि म्हणून त्यावर अवलंबून असणारी दुसरी पण संपली, म्हणून जेव्हा सगळ्या संपल्या याला काय म्हणतो आपण सहलुप्तता, को एक्सटेन्शन्स. बहुव्याख्या काय, वेन अ स्पेसिस बिकम एक्सटेंट द प्लांट अँड ॲनिमल असोसिएटेड विथ इट ऑब्लिगेटरी वे ऑल्सो बिकम एक्सटेंट. म्हणजे काय, जर एखादी प्रजाती नष्ट होते, लुप्त होते, तर त्या प्रजातीवरती जे वनस्पती आणि प्राणी अवलंबून असतात ते सुद्धा कालांतराने लुप्त होतात. ही जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतो आपण सहलुप्तता, की एखादी प्रजाती भिन्न भिन्न कारणास्तव लुप्त झाली तर त्या प्रजातीवर अवलंबून असणारे वनस्पती आणि प्राणी हे सुद्धा कालांतराने नष्ट होतात, एक्सटिंक्ट होतात, त्याला म्हणतो आपण सहलुप्तता. याचं एक्झाम्पल आहे, समजा एक कुठली ए नावाची फिश आहे आणि त्या फिश समजा अतर बाकी फिशेस अवलंबून आहेत, अदर्स एक्झाम्पल घ्या प्लँक्टन्स आहेत, प्लवंग्स आहेत बारीक आणि त्यावेळेस सगळे फिशेस अवलंबून आहेत. मग हा एक फिश समजा हा लुप्त झाला तर या माशांवरती जे भिन्न भिन्न प्रकारचे मासे अवलंबून असतील तेही काय होणार, कारणाने लुप्त होणार. वेन अ होस्ट फिश स्पेसिस बिकम्स एक्सटिंक्ट, होस्ट म्हणजे काय, की ज्यावर इतर अवलंबून आहे जर त्या संपल्या तर काय होतं, द पॅरासाइट्स त्यावर अवलंबून असणारे हे सुद्धा काय होतात, संपतात. आणि म्हणून ज्यावर अवलंबून आहे ज्याला पोशिंदा म्हणतात, जे अवलंबून आहे
जे ज्यावर ते अवलंबून आहे त्याला आपण काय म्हणतो, पोस्ट म्हणतो. ज्यावर अवलंबून आहे किंवा ज्यावर डिपेंड आहे ते आपलं होस्ट. आणि पॅरासाइट म्हणजे काय, जे डिपेंड आहेत. एक्झाम्पल समजा, एक्झाम्पल घ्या, जर आपण समजा आई वडिलांवर डिपेंड असू तर आई वडील काय बनले आपल्याकरता, होस्ट. आणि आपण त्यांच्यावर डिपेंड आहोत म्हणून आपण काय बनले, म्हणजे पॅरासाइट्स. म्हणून जर एखादा होस्ट मासा की ज्यावर इतर सगळे मासे अवलंबून आहे, तर होस्ट मासा संपला तर साहजिक की त्या माशावर जे मासे अवलंबून आहे तर सगळे पॅरासाइट्स अवलंबून असणं सगळे काय होणार, नष्ट होणार. आता ही जी सहलुप्तता आहे ही मुख्यतः कुठे आढळते, मी ना कीस्टोन स्पेसिस एक्सटेंट. कीस्टोन स्पेसिस तुम्हाला मी शिकवलं आहे, कृपा करून सांगा मला कीस्टोन स्पेसिस काय असतं, कमेंट करा. तुम्हाला मी शिकवलं आहे कीस्टोन स्पेसिस काय असतं, कीस्टोन प्रजाती म्हणजे काय, आपण हे डिस्कस केलं आहे, कमेंट करा. कीस्टोन प्रजाती म्हणजे काय तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या भाषेमध्ये बोललं तरी चालेल, शॉर्टमध्ये कीस्टोन प्रजाती म्हणजे काय. आज सकाळ सकाळी मस्त बारीक पाऊस पडला आहे, मस्त वातावरण झालं आहे, आजूबाजूला भारी वातावरण झालं, थोडी सर्दी झाली आहे पण मस्त वातावरण झालं. बोला पोरांनो पोरींनो, कीस्टोन पेसिस. आय एम वेटिंग, हे मी शिकवलेलं आहे. टेस्टही घेणार, पण टेस्ट घ्यायला मला वेळ मिळत नाही क्वेश्चन तयार करायला. टेस्ट जरूर घेणार आहे मी लवकरात लवकर. बोला आपण 21 लोक आहोत, एकही नाही. पहिला कमेंट आला, परकीय प्रजातीमुळे इकोसिस्टममध्ये बदल होत नाही. ठीक आहे, पहिला कमेंट आलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे मॅडमांचं, बाकी ज्या आल्याने किंवा गेल्याने परिसंस्थेमध्ये मोठा बदल होतात. बरं, साईचं असं म्हणणं आहे की जे ज्या प्रजाती आल्याने किंवा गेल्याने परिसंस्थेमध्ये बदल होतात त्या कीस्टोन. विजय मॅडमचं असं म्हणणं आहे की परकीय प्रजातीमुळे परिसंस्थेमध्ये बदल होत नाही. तर एकाचं म्हणणे बदल होतात, एकाचं म्हणणे बदल होत नाही. बाकी जनता आपण 27-28 लोक आहेत. एखादी प्रजाती आल्यामुळे किंवा गेल्यामुळे मोठा परिणाम होतो. अच्छा, परिणाम होतो, ठीक आहे. गौरवचं आन्सर आले, एक परिणाम होतो. विजय मॅडम से बदल होत नाही. पल्लवी मॅडम से ॲडिशन ऑर लॉस ऑफ लॉस फ्रॉम लीड्स टू मेजर चेंजेस, की ॲड केल्यामुळे किंवा बदल केल्यामुळे फार मोठा बदल होतो. बरं, ठीक आहे, दोन भाग पडले आपल्याकडे. काही म्हणतात की त्या प्रजातीमुळे आल्यामुळे गेल्यामुळे बदल होतो, काही म्हणतात ते आल्या गेल्यामुळे बदल होत नाही. ठीक आहे, बाकी जनता. मीनाक्षी मॅडम सेज एखादा परिसंस्थेमध्ये एखादी प्रजाती संपल्यामुळे तुमचा परिणाम इतर घटकांवर बदल होतो. ठीक आहे, आल्या गेल्यामुळे बदल होतो, आल्याचा गेल्याचा आहे ना ते. शशिकांत से एक बदल होतो. बरं बरं, बाकी लोक आय थिंक कमेंट करणार का, वाट बघू का नको. दुसऱ्या प्रजातीमुळे परिसंस्थेमध्ये मोठा बदल होतो. ठीक आहे, चला बाकी जनता करणार नाही, आपण बघूया. मी तुम्हाला शिकवले पोरापोरींनो, जर आपण तुम्हाला मी समजण्यापूर्वी तुम्हाला जरा व्याख्या दाखवून देतो. म्हणजे काय की जे नान्स जे विसरले असतील पण ज्यांना कन्फ्युज असतील त्या सगळ्यांना मिळून जाईल. दुसऱ्या प्रजातीमुळे बदल, ठीक आहे चला. आता बघा काय कीस्टोन प्रजाती काय, मी तुम्हाला बोललो की हे प्रीमध्ये विचारतात, तुम्ही सिरियसली घेतलं नाही. हे प्रजाती आहे की त्यांच्या ॲडिशनमुळे किंवा लॉसमुळे इकोसिस्टममध्ये लीड्स टू मेजर चेंजेस ऑकरन्स ॲटलीस्ट वन अदर स्पेसिस. म्हणजे काय की ज्यांच्या आल्यामुळे किंवा गेल्यामुळे परिसंस्थेमध्ये मोठा बदल होतो, आणि बदल होत नाही त्यांना आपण कुठे गेलं ते स्टेबल कम्युनिटी म्हणतो. स्थिर म्हणजे काय, ज्यांच्यात बदल होत नाही ते स्थिर, आणि ज्यांच्या आल्यामुळे आणि गेल्यामुळे परिसंस्थेमध्ये मोठा बदल होतो त्याला म्हणतो म्हणजे किस्टन पेसिस. एक्झाम्पल म्हणजे टायगर बोललो होतो बघा, की एखाद्या ए परिसंस्थेमधला टायगर बी परिसंस्थेमध्ये आला तर बी परिसंस्थेमध्ये टायगर वाढल्यामुळे अचानक परिसंस्थेत बदल होतो. किंवा एखाद्या परिसंस्थेमध्ये टायगर संपला तर हरिण खूप वाढतात, आणि हरिण खूप वाढलं तर स्पर्धा होते आणि अर्धे हरिण मरतात. आणि म्हणून अशा प्रजातींच्या आल्यामुळे किंवा गेल्यामुळे मोठा बदल होतो त्याला काय म्हणतो आपण, कीस्टोन प्रजाती. व्हेरी गुड, व्हेरी गुड, सगळ्यांचा आन्सर जवळपास बरोबर आहे.
पूजा मैडम, सौरव से, आनंद जी, शशिकांत जी, मीनाक्षी जी, पल्लवी जी, गौरव जी, साई जी, विजय जी, ऑल आर ओके, धन्यवाद कमेंट केल्याबद्दल. सो ज्यांनी कमेंट केली ना त्यांना कळलं का किस्तन म्हणजे काय, कृपा करून आता डोक्यात ठेवा किस्तन म्हणजे काय, की अशा प्रजाती की त्यांच्या परिसंस्थेमध्ये ॲडिशनमुळे किंवा डिलीटमुळे परिसंस्थेमध्ये फार मोठा बदल होतो, सिग्निफिकंट चेंज होतो, त्याला म्हणतो आपण किस्तन प्रजात. आता कॉमन सेन्स आहे की जर किस्तन प्रजाती अचानक संपली तर किस्तन प्रजातीवर ज्या दुसऱ्या प्रजाती अवलंबून असतील त्याही संपतील ना, बरोबर आहे ना? पण आपण तेच बोलतोय आता, ठीक आहे. यस, आलं आलं आलं. हा, जर किस्तन प्रजाती नष्ट झाल्या तर या किस्तन प्रजातीवरती ज्या प्रजाती अवलंबून असतील त्याही काय होणार आहे, नष्ट होणार आहे, बरोबर आहे का? एक्झाम्पल घ्या, टायगर वाघ ही प्रजाती नष्ट झाली तर वाघावर ज्या दुसऱ्या प्रजाती अवलंबून असतील, उदाहरणार्थ हरिण, का? कारण जर वाघ नष्ट झाला, एक मिनिट, जर समजा वाघ नष्ट झाला तर अचानक जे हरिणे संख्या वाढणार आहे आणि उपलब्ध जी गवताळा कुरणे यांच्यावरती लोड पडल्यामुळे काय होणार, हरणांमध्ये स्पर्धा होणार आणि अशा तऱ्हेने संख्या संपणार आणि म्हणून टायगर ते संपल्या संपल्यामुळे त्याचा परिणाम हरणावरती पडला आणि हरणे संपले, किंवा असे म्हणता येईल. हा, सर्दी झाली आहे असं म्हणता येईल. सिद्धू, सर्दी झाली आहे, थोडंफार औषध घ्यावं लागणार आहे, आज बुधवार आहे. असो, तर अचानक समजा हरिणची संख्या नाही संपली तर हरिण काय करणार, गवताळ प्रदेशावरती लोड टाकणार आणि जे गवताळ प्रदेश वर्षभर पुरले असते ते आता 2 महिन्यात संपणार आणि त्यानंतर उरलेले हरिण मृत्यू पावणार आणि म्हणून जी प्रजाती संपल्यामुळे हरिण संपलं आणि हरिण संपल्यामुळे कदाचित जो गवताळ प्रदेश आहे हाही संपला आणि म्हणून त्याला म्हणतो आपण को एक्सटेन्शन्स, सहलुप्तता. प्रशांत, चहा मागवा म्हणजे काय, वाईफ माहेरी गेली आहे त्यामुळे चहा बनवायला कोणीच नाही भाऊ. खालून हॉटेलमधून चहा मागवला आहे पण अजून काही आला नाही आहे. खालून चहा मागवला हॉटेलमधून पण तो अजून आला नाही आहे. आला की मी तुम्हाला दाखवतो वाटलं तर. चाल, कळलं का किस्टोन? म्हणून सहलुप्तता म्हणजे काय, की एक किस्टोन प्रजाती संपली तर दुसऱ्या प्रजाती संपतात, त्याला काय म्हणतो आपण, सहलुप्तता. कळते का? चला, असतं ना आपल्या आयुष्यामध्ये एक जैविक घटक आपल्या आयुष्यातला मेला की दुसरा बी जैविक घटक म्हणतो अब उसके बिना मेरे लाईफ में कुछ नाही बचा, मेरे जिने का कोई मतलब ही नाही बचा, है ना? आणि म्हणून बी पण आपला आयुष्य संपतो. हे काय झालं, सहलुप्तता. आणि असे काय असतात, समजा ए जैविक घटक नष्ट झाला तर बी म्हणतो काही फरक पडत नाही, आय हॅव मल्टिपल ऑप्शन्स, त्याला म्हणतो आपण स्टेबल कम्युनिटी. की तशा आल्यामुळे किंवा गेल्यामुळे फरक पडत नाही, ती स्टेबल कम्युनिटी, स्टेबल समुदाय. आणि त्याच्या आल्यामुळे गेल्यामुळे फार मोठा फरक पडतो, त्यांना काय म्हणतो आपण, किस्तन प्रजाती. मग तुम्ही किस्तन प्रजाती आहात का स्थिर प्रजाती आहात हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं आहे. चला, पडतो आपण आता. आता पुढचं कारण बोलबच्चन आहे. मेन 4 कारणं होती, पुढचे बोलबच्चन काय, प्रदूषण. कोणाचं? मातीचं, पाण्याचं आणि वातावरणाचं, बरोबर आहे का? हे प्रदूषण असतात भिन्नभिन्न, तुम्हाला माहिती सगळ्यांना काय असतं, ते सांगायची गरज नाही. मी 2 एक्झाम्पल घेतले, एक घेतलं डायक्लोफिनॅक्स एक्झाम्पल घेतले, दुसरं DDT घेतलं, तुम्हाला क्लिअर व्हावं. डायक्लोफिनॅक मी आधी कुठेतरी बोललो आहे मला आठवतं आहे, पण डायक्लोफिनॅक इट इज अ व्हेटरनरी ड्रग, म्हणजे हे जे औषध आहे हे पशूंचं आहे. तुम्ही गावाकडे आता आहात तर तुम्हाला हा अनुभव आला असेल की जेव्हा आपले गाई म्हशी हे अचानक कमजोर पडतात, वीक पडतात, शक्ती राहत नाही, तर आपण डॉक्टरला पाचारण करतो आणि डॉक्टर त्यांना एक इंजेक्शन इंजेक्ट करतो, ते कुठलं असतं, डायक्लोफिनॅक. ॲक्च्युली इट्स अ पेन किलर, इट इज अ पेन किलर. मोस्टली जो काऊवंश आहे, जो गोवंश आहे, काऊ म्हणजे जसं गाय नाही, गाय, म्हैस, बैल, रेडा सगळं, ह्या गोवंशाला यूज करतो आपण. झालं काय की ज्यावेळेस ह्या गाई म्हशींच्या पोटामध्ये हा ड्रग जातो डायक्लोफिनॅक नावाचा, तर गाई मशीनची जी डायजेस्ट सिस्टम अशी बनली आहे की ते पचवू शकतात, परंतु हा जो पेनकिलर आहे
इट इज मोस्टली हा प्रोटीन असतात, इट इज अ प्रोटीन. कुठलाही जो कुठलाही जो यस बायो मॅन्युफिकेशन, व्हेरी गुड सौरव, व्हेरी गुड सौरव, बोललो मी, व्हेरी गुड, आठवलं तुला. मोस्टली प्रोटीन बेस्ड असतात कुठले पेन किलर्स, आणि म्हणून ते वॉटर सोल्युबल नसतात, ते वॉटर इनसोल्युबल असतात, म्हणजे पाण्यामध्ये विरघळत नाही. ते फॅट सोल्युबल असतात, म्हणजे या चरबीमध्ये जी चरबी असते या चरबीमध्ये ते सोल्युबल असतात. होतं काय की ती गाई म्हैस उघड्यावरती नंतर मेल्यानंतर जनरली काय होतं, जर ती बाहेर अशी मेली असेल जनरली काय होतं की जे वल्चर्स आहेत किंवा गिधाड मराठीमध्ये, त्यांना काय म्हणतो आपण, दे आर नॅचरल स्कॅवेंजर्स, ते नैसर्गिक स्वच्छता कर्मचारी आहेत, स्वच्छता कर्मचारी, नैसर्गिक कर्मचारी आहेत ते. म्हणजे काय, जर कुठे मी बघितले हायवेच्या लगतमध्ये ओपन स्पेसमध्ये गाई म्हशी कुत्रे काही जी मरून पडलेले असतात, आणि या सगळ्यांना कोण खातं, मग गिधाड किंवा वल्चर खातं. होतं काय की जर गाई म्हशींची जी चरबी गिधाडाने खाल्ली, तर जी चरबी मध्ये डायक्लोफिनॅक नावाचा ड्रग होता, हा चरबी वाटे वल्चरच्या पोटामध्ये गेला. आत्ता मला कोणतरी कमेंट केला, सौरभने कमेंट केला की बायो मॅग्निफिकेशन आपण टॉपिक शिकलोय जैव विशाल, त्यामुळे काय होतं की जर समजा 1 ग्रॅम डायक्लोफिनॅक हा गाई म्हशीच्या फॅटमध्ये असेल, तर जेव्हा तोच डायक्लोफिनॅक त्या चरबी वाटे गिधाडाच्या वल्चरच्या पोटात जाईल, तर ते 1 ग्रॅमचा 100 ग्रॅम होऊन जातो. त्याला काय म्हणतो आपण, बायो मॅग्निफिकेशन, जैव विशाल. आणि होतं काय की इतका डायक्लोफिनॅक ड्रग आता वल्चरचं शरीर सिस्टम पचवू शकत नाही, आणि यामुळे वल्चर संपले मेले. भारतामधले जवळपास सगळे वल्चर, आज भारतामध्ये एकही गिधाड शिल्लक नाही, सगळे वल्चर संपले. याचं कारण काय, हा डायक्लोफिनॅक ड्रग, डायक्लोफिनॅक ड्रगमुळे भारतामधले जवळपास सगळे गिधाड संपले. आता वन्यमध्ये वाईल्ड लाईफमध्ये एकही गिधाड शिल्लक नाही. कारण काय, डायक्लोफिनॅक ड्रग, की ज्याने प्रदूषण केलं आणि या डायक्लोफिनॅक ड्रगमुळे एक प्रजाती संपली, आणि साहजिक आहे वल्चर संपल्यामुळे याचा परिणाम अन्य प्रजातीवरती सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणून होतं असं की ह्या ड्रगमुळे संपूर्ण परिसंस्था अफेक्ट होते. आता बघा, हा जो डायक्लोफिनॅक आहे ना, हा ॲक्च्युली ड्रग पशूंचा होता, पण तो सुद्धा आता काही ठिकाणी ह्युमनला यूज केला जातो. मी माझं एक्झाम्पल तुम्हाला देतो. माझं जेव्हा दोन वर्षापूर्वी MGMला माझं ऑपरेशन झालं होतं किंडीचं, जेव्हा मी 3 महिने हॉस्पिटलाइज होतो, माझे लेफ्ट जी रिनल आहे डावी किडनी इंजुर्ड झाली होती, स्पॉइल झाली होती, म्हणजे प्रॉपर फंक्शन करत नव्हती, तर मी 3 महिने जवळपास हॉस्पिटलाइज होतो, आणि माझी किडनी बाहेर काढून साफ करून पण मी ठेवली होती. तर मला आठवतं की जेव्हा मी सर्जरी करून बाहेर आलो होतो, जेव्हा मी शुद्धीवर आलो होतो, त्यावेळेस खूप त्रास होतो, कारण आतमध्ये मागे पाठीला होल पाडलेलं असतं, तिकडनं संपूर्ण ते चालतं, तर खूप त्रास होतो. तर जेव्हा आपण डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर साहेब मला खूप त्रास होतो आहे, डॉक्टर साहेबला पेन किलर देतात, आणि जे पेन किलर असतं इट वॉज डायक्लोफिनॅक, दे यूज डायक्लोफिनॅक, सलाईन वाटे आपण देतो. डायक्लोफिनॅक ॲक्च्युली हा वेटरनरी ड्रग आहे, पण तो आता ह्युमनसाठी वापरण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे की या ड्रगवर बंदी घालावी. सुप्रीम कोर्टने गाईडलाईन्स दिले आहेत की काही लिमिटच्या पलीकडे डायक्लोफिनॅक ड्रग हा माणसाच्या शरीरावरती इंजेक्ट करू नये, कारण ह्या ड्रगमुळे माणसाच्या किडनीवरती भयानक परिणाम होतो लॉंग टर्मसाठी. आणि म्हणून आपण जे पेन किलर्स घेतो, ते पेन किलरचा जास्त खाल्ले गेले, वापर केला, तर आपली किडनी भविष्यामध्ये डॅमेज होऊ शकते. आणि म्हणून मग फार्मास्युटिकल इंडस्ट्रीने काय केलं, डायक्लोफिनॅकला दुसऱ्या पर्यायाला माणसांसाठी नाव आहे ट्रॅमॅडॉल. ट्रॅमॅडॉल हा सुद्धा एक पेन किलर आहे, की ज्याचा वापर डायक्लोफिनॅकला पर्याय म्हणून केला जातो. डायक्लोफिनॅकला पर्याय म्हणून माणसांना काय होतं आपण, ट्रॅमॅडॉल. याची तीव्रता थोडीशी कमी आहे कम्पेअर टू डायक्लोफिनॅक, पण ठीक आहे, यासुद्धा थोडंफार पेन रिलीज माणसांमध्ये होतं. सो हे जे ट्रॅमॅडॉल आहे, डायक्लोफिनॅक आहे, यामुळे या परिसंस्थेला फार मोठा परिणाम निर्माण झाला आहे. उदाहरणार्थ गिधाडं संपली. आय होप तुम्हाला हा डायक्लोफिनॅकबद्दल थोडंफार माहीत पडलं असेल. सिमिलरली दुसरा एक ड्रग आहे, त्याचं नाव आहे DDT, डायक्लोरो डायफिनाईल ट्रायक्लोरोइथेन.
डायक्लोरो डायफिनाइल डायक्लोरो इथिल और इथेराइल। हाँ अनु, पण साइड इफेक्ट्स लॉन्ग टर्म ला असतात, साइड इफेक्ट्स लॉन्ग टर्म ला असतात, हे साइड इफेक्ट लॉन्ग टर्म ला असतात, शॉर्ट टर्मला इफेक्ट नाही। तर बघ, डी डी टी ही पत्र्याला माहिती आहे, आपण सगळे शेतकरी माणसं आहोत, आपल्या शेतामध्ये फर्टिलायझर्स आहेत जे आपण यूज करतो, खते, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा यूज होतो। होतं काय की जमिनी वाटे मृदे वाटे हा डी डी टी पाण्यामध्ये मिक्स होतो आणि पाण्यावाटे हा संपूर्ण परिसंस्थेमध्ये जलीय परिसंस्था, भूपृष्ठ परिसंस्था आणि सागरी परिसंस्था, म्हणजे भूपृष्ठीय, जलीय आणि सागरीय या तिन्ही परिसंस्थेमध्ये हा डी डी टी जे जंतुनाशक आहे, जे जहर आहे, हे सगळे पसरतो। याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला ईगल्सला। ईगलला वाटतं आपण घारास किंवा काहीतरी घारास म्हणतो, मला वाटतं ईगल्सचे प्रमुख खाद्य हे फिश आहे, मासा आहे। होतं काय, जेव्हा डी डी टी हा जमिनी वाटे पाण्यामध्ये मिक्स झाला, तर जेव्हा जमिनीमध्ये जे 1 ग्रॅम प्रमाण असेल, जेव्हा पाण्यामध्ये मिक्स झाला हा 10 ग्रॅम झाला, आणि जे पाण्यातले जे मासे होते त्याच्या माशाने जो खाल्ला, जे पाण्यातले फिश होते मासे त्यांनी खाल्ला, त्यांच्या बॉडीत तो 100 ग्रॅम झाला, आणि तोच मासा या ईगलने खाल्ला त्याच्या बॉडीत तो 1000 ग्रॅम झाला। आणि एवढा मोठा जंतुनाशक आता ईगल सहन करू शकलं नाही आणि ईगल पक्षी भारतातून परमनंटली संपला, कायमस्वरूपी संपला। तर कारण काय, डी डी टी। सो डायक्लोफिनॅक अँड डी डी टी अशी दोन गोष्टी आहेत यांनी भारताच्या परिसंस्थेमध्ये पर्यावरणामध्ये फार मोठा अनप्रिसिडेंटेड म्हणजे फार मोठा बदल केला आहे की जो भरून निघणार नाही। आपण पुढे जेव्हा करार शिकू पर्यावरणामध्ये, स्टॉकहोम करार शिकणार आहे आपण, ऑन पी ओ पी परसिस्टंट ऑर्गॅनिक पॉल्युटंट्स, जेव्हा आम्ही करार शिकवेल तेव्हा पुन्हा याचा डायक्लोफिनॅकचा डीडीचा एंडोसल्फानचा तुम्ही 100% नाव ऐकलं, एंडोसल्फान गावाकडे मोठ्या प्रमाणात वापर होतो, एक तर झाडांना पिकांना, आणि जर फार संकट आलं तर आपण स्वतः, तर लोक झाडांना देतात आणि काही ठिकाणी लोक स्वतः पितात आहे, आणि जर पी प्रत्येकाला माहिती एंडोसल्फानचा एक जरी थेंब गेला पोटामध्ये तर माणूस जिवंत राहत नाही। सो एंडोसल्फानवर बॅन येतं, हे सगळे काय काय बॅन दिले, कधी बॅन केले, कशाला बॅन केले, सगळं आपण शिकणार आहे स्टॉकहोम करारामध्ये। इसको बोलते पी ओ पी परसिस्टंट ऑर्गॅनिक पॉल्युटंट्स और डर्टी डझन्स, हे काय आपण शिकूया पुढच्या वेळेस, म्हणजे नंतर। पण तो लोकात ठेवा की डायक्लोफिनॅक अँड डी डी टी एंडोसल्फान यांनी परिसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर विनाशकारी बदल केला। पुढचं कारण बघा, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट, माणूस पशु टक्कर। बघा, तुम्ही असे बरेच व्हिडिओ युट्यूबवरती इन्स्टावरती बघितले असतील की एका नॅशनल पार्कमधून, एका नॅशनल पार्कमधून किंवा एका अभयारण्यामधून एखाद्या व्यक्ती सफारी करता ट्रॅव्हल करताय आणि अचानक त्याच्या गाडीसमोर एखादा फार मोठा वाघ येतो, अचानक फार मोठा सिंह येतो, तुम्ही हा अनुभव केला असेल बऱ्यापैकी, मला आठवते असा एक व्हिडिओ होता की ज्यामध्ये एका कारमध्ये एक मुंगा मुंगी लेडीज अँड जेंट्स चालले होते, अचानक ड्रायव्हर साईडचा व्यक्ती बाहेर आला आणि लेडीज बोलली की मला ड्रायव्हिंग करायची, तशी लेडीज ड्रायव्हिंग करायला बाहेर उतरले, झुडपातून वाघ आला आणि वाघाला ते पकडून ती मुलीला पकडून घेऊन गेलं। तर तुम्ही बऱ्याच अनुभव होता की बाहेर आपल्या खाटीवरती लहान बाळ झोपलं होतं, रात्री वाघ आला, वाघ त्या बाळाला घेऊन गेला। म्हणजे शहरामध्ये प्राणी घुसतात, वाघ, चित्ता, कोल्हा, हे सगळे प्राणी, तरस, हे सगळे प्राणी आपल्या बिबट्या आपल्या घरापर्यंत घुसतात, शहरामध्ये घुसताय, गावामध्ये घुसताय, आणि त्यामुळे होतं काय की प्राणी आणि माणूस कॉन्फिडन्स वाढ होते। आता याचे मेन कारण काय, तर पहिलं कारण आहे की ह्युमन पॉप्युलेशन ग्रोथ अँड एन्क्रोचमेंट ऑफ इंडो फॉरेस्ट, की माणसाची साहजिक लोकसंख्येमध्ये वाढ झाली, हे कोणी नाकारणार नाही। आणि दुसरं काय की माणसाने जे वन्यजीव होते, जे वन्य अभयारण्य होते, जे वन होते, त्या वनामध्ये आपली एन्क्रोचमेंट केलं, अतिक्रमण केलं, म्हणजे जमीन कमी राहिल्या आणि म्हणून जंगल साफ केलं आणि जंगलामध्ये घरं बांधलीत आणि म्हणून साहजिक जंगलामध्ये पशुपक्षी आले। लँड यूज ट्रान्सफॉर्मेशन, जी जमीन जी होती शेती
तिकडे यूज केलं आपण म्हणा इंडस्ट्रीन केलं, उद्योगरण केलं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं, की जंगलामधून हायवे पाठवले, जंगलामधून ब्रिजेस बांधले, रेल्वे ट्रॅक पाठवले आणि कमर्शियल फार्मिंग केले, ऊस लावला, कापूस लावला, तंबाखू लावलं आणि सगळ्यामुळे जंगल संपली, जंगल संपल्या अधिवास संपल्यामुळे हे सगळे प्राणी शहरामध्ये यायला लागले. स्पेसिस हॅबिटॅट लॉस, प्रजातीमधला अधिवास संपला, आधी बोललो तर जो अधिवास हा आपण निखंड करून टाकला, तुकडतुकड्यामध्ये करून टाकला. दुसरं काय की जे लाईव्ह स्टॉक आहे हा सुद्धा वाढला, की बघा आपण प्राण्यांना संरक्षण दिले भिन्नभिन्न कायद्यांमुळे आणि त्यामुळे वाघांची संख्या वाढली, सिंह संख्या वाढली. आपण आता पुढे शिकले माझ्या तुम्ही ऐकलं असेल की वन्यजीव संख्या पण वाढली, म्हणजे एका साईडला वन्यजीव संख्या वाढते परंतु होतं काय तर ठिकाणी राहण्याचं अधिवास हा कमी कमी होते आणि म्हणून त्यांच्या कॉम्पिटिशन होते. काय होतं? कॉम्पिटिशन, की अधिवास फार कमी आहे आणि प्राणी वाढले आणि म्हणून राहण्याचे म्हणजे स्पर्धा निर्माण होत आहे. दुसरं इको टुरिझम संकल्पना वाढते, बरेचसे लोक सफारी करतात आणि म्हणजे होतं काय की वारंवार हस्तक्षेप होतो त्यांच्या अधिवासामध्ये आणि म्हणून हा कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो. ॲपिडंट डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रे इन द फॉर्म ऑफ लाईव्ह स्टॉक इन द पेरिफेरी ऑफ फॉरेस्ट लँड. एक्झाम्पल हे फॉरेस्ट आहे, याच्या आजूबाजूला लोकांनी घरं बांधलेली आहेत, खेडेगाव आहेत, लोक शेती करतात आणि साधे शेतकरी माणसं आपले गाई म्हशी ऑब्व्हियसली असतात. मग आजूबाजूला गाई म्हशी आहे ते उत्तम शिकार आहे, म्हणजे म्हणजे वाघाला जंगलामध्ये हरिण पकडण्यापेक्षा गावामध्ये येऊन जे खुंट्याला बांधलेली गाई म्हशी आहे ही पकडणं सोपं आहे आणि म्हणून त्या वाघांना इझिली शिकार उपलब्ध होते आणि म्हणून वाघ जंगलात शिकार न करण्यापेक्षा ते गावाकडे खेड्यामध्ये येऊन शिकार करतात. क्लिअर आहे? आता दुसरे क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत. व्हिडिओ स्टॉप झाला, व्हिडिओ चालू आहे ना, स्टॉप झाला. हा मध्ये 2 मिनिटे काही सेकंद बफर झाला होता, आता पुन्हा ओके झाला व्हिडिओ मध्ये काही सेकंद बफर झाला होता, आता ओके झाला का? प्रत्येकाला क्लिअर झालं? प्रशांत ठीक आहे, ओके प्रशांत, विशाल, साई, ओके चालू कंटिन्यू करूया. सो ठीक आहे, तर काय बोललो आपण इझिली की जंगलामध्ये हरिण पकडण्यापेक्षा त्या वाघाला खेडेगावामध्ये गाई म्हशी इझिली अवेलेबल मिळतात आणि म्हणून शिकार इझिली मिळते आणि म्हणून वाघ जंगलात शिकार करण्यापेक्षा तो गावाकडे येतो. दुसरं काही क्लायमेटिक फॅक्टर सुद्धा आहेत, उदाहरणार्थ क्लायमेट चेंज. हे क्लायमेट चेंज मध्ये काय झालं की तुम्ही आता बघितलं असेल की आसाममध्ये जे नॅशनल पार्क आहे एक्सटिंगेंडाचं, लाईक नॅशनल पार्कमध्ये खूप जास्त पाणी आल्यामुळे संपूर्ण नॅशनल पार्कमध्ये पाणी साचलं आणि पाणी साचल्यामुळे जे वन्यजीव होते त्यांनी ते जंगल सोडलं आणि ती लोक ती प्राणी जंगल सोडून शहराकडे गावाकडे यायला लागले. म्हणून क्लायमेट चेंज, अति जास्त पाऊस पडला किंवा असं काही पाऊस पडलाच नाही तर साजे गवताळकुरणं येणार नाही, गवताळकुरणं शिल्लक राहिलीच नाही तर हरिण येणार नाही आणि हरिण शिल्लक राहिलाच नाही तर वाघ खाणार काय. अशा भिन्न भिन्न कारणास्तव, क्लायमेट चेंजच्या कारणास्तव सगळे वन्यजीव अभयारण्य सोडून, नॅशनल पार्क सोडून गावाकडे येतात. दुसरं असे काही क्लायमॅटिक इव्हेंट्स आहे, उदाहरणार्थ फायर आणि फ्लड्स, की वनवा लागला किंवा पूर आला ते सगळे वन्यजीव ते जंगल सोडून पुन्हा गावाकडे किंवा अधिवासाकडे ट्रॅव्हल करतात आणि त्यामुळे माणूस आणि वन्यजीव कॉन्फ्लिक्ट होतो आणि अल्टिमेटली त्या प्राण्याचा अंत होतो. अशा प्रकारे वन्यजीव भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संपल्या, चित्ता असा संपला. दुसरं एक पुढचं कारण आहे की कलिंग ऑफ ॲनिमल्स, ही किलिंग नाही आहे. हा तुम्ही त्याला किलिंग म्हणू शकता पण कलिंगचा असा अर्थ होतो आपल्या भाषेमध्ये की सिलेक्टिव्ह किलिंग. निवडक हत्या, प्राण्यांची निवडक हत्या म्हणजे कलिंग होय, की प्राण्यांची निवडक हत्या केली जाते. ही शिकार नाही, इट इज नॉट अ शिकार. इट इज नॉट, शिकारला पोचिंग म्हणतात. पोचिंग इलिगल आहे, शिकार लिगल आहे, पण त्या देशामधली कलिंग इट इज लिगल असते. म्हणजे निवडक हत्या, कलिंग हे लिगल आहे, कसं पुढे बोलतो मी, पण शिकार ही इलिगल आहे. म्हणून शिकार म्हणत नाही मी, शिकार म्हणत नाही, की निवडक प्राण्यांची हत्या केली जाते.
ही का केली जाते, कशी होते आपण बघूया थोडस. बघा काय ते नॅचरल कलिंग की नैसर्गिक कलिंग. कलिंगला आपण म्हणतो निवडक हत्या. कलिंग मीन्स व्हॉट? सिलेक्शन, निवडक. इन द वाइल्ड इट इज द प्रोसेस ऑफ वीडिंग आउट द वीक. समजून घ्या. म्हणजे होतं काय, तर परिसंस्थेमध्ये समजा एक्झाम्पल घ्या, ए नावाची प्रजाती आहे, ए प्रजाती आहे असं म्हणा. असं ए प्रजातीमध्ये समाना एक्झाम्पल घ्या, 100 समजा जीवसंख्या, 100 भिन्न भिन्न जीव आहेत. आता या ए प्रजातीतले 100 जीव आहेत. या 100 जीवांपैकी जे जीव कमजोर आहेत, वीक आहेत, ते निसर्ग आपोआप त्यांना साईडला करतं, वीडिंग आउट, त्यांना बहिष्कृत करतं, बाहेर करतं. तो मी एक्झाम्पल देतो. समजा टायगर घ्या, वाघ. समजा वाघ प्रजाती आहे समजा, तर वाघाला 100 जीव समजा एक्झाम्पल 100 जीव आहेत समजा वाघ आहेत. बस असं लागेल 100 जे 5 वाघ आहेत ते म्हातारे होऊन गेले, ते कमजोर झाले. सायोजित जे यंग वाघ आहेत ते यंग वाघ शिकार करू शकता हरणाची, पण ज्या कमजोर म्हातारे वाघ आहे ते शिकार करू शकत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे जंगलाचा नियम आहे की तरुण वाघ जो राजा बनतो तो म्हाताऱ्या वाघाला जंगलात ठेवत नाही. हा नियम आहे जंगलाचा. म्हणजे तरुण म्हणजे कमजोर ज्या प्रजाती असतात त्या आपल्यामधल्या ज्या स्ट्रॉंग जीव असतात त्या आपल्यामधल्या कमजोर प्रजाती आहे त्यांना आपल्या सोबत राहू देत नाही. आपला दबदबा कमी व्हायचा. म्हणजे कमजोर प्रजाती आहे जंगलाच्या बाहेर बहिष्कृत पडतात आणि माहिती आहे जंगलाच्या बाहेर पडले शिकार होऊन ते मरतात किंवा बाय डिफॉल्ट निसर्ग त्यांना मारून टाकतो. कारण एखादा वाघ कमजोर झाला तर असा नाही की वाघ कमजोर झालाय शिकार होत नाहीये मग चला भाऊ आता व्हेज खाऊया, चला मेथीची कुठे जाऊया, मेथीची भाजी खाऊया, पनीरची भाजी खाऊ. वाघ तो वाघ असतो ना, मात्र उपाशी मरल पण व्हेज खाणार नाही, याला वाघ म्हणतात. आणि म्हणून वाघ जरी मात्र झाला तो व्हेज खात नाही आणि तो आपोआप आपला देह सोडतो, प्राण सोडतो. आणि म्हणून होतं काय की निसर्गत जे कमजोर जाती आहेत त्या मरतात. त्याला काय म्हणतो आपण? नॅचरल कलिंग. की निसर्ग त्या कमजोर जाती म्हणजे कमजोर जीव आहेत त्यांचा आपोआप नष्ट करते, नाश करते. त्याला काय म्हणतो आपण? नॅचरल कलिंग. ठीक आहे. आता नॅचरल कशामुळे करतं? स्टार्वेशन. कारण काय? भूक. की वाघाला इतकी भूक लागली आहे, इतकी भूक लागली आहे. पण आता असं होणार आहे का? आता हरिण त्याला बोलला की वाघ भाऊ मला कळतंय, मला तुझ्या फिलिंग्स कळतंय राव, की तुझं लय भूक लागली आहे, मी काय करतो चला आता मीच तुझ्याकडे येतो आणि तुम्हाला खाऊन जा. जमणार आहे का? नाही जमणार ना. मग तू भुकेपोटी मरणार आहे. असं आता वाघाची जी जवळची कोणी मैत्रमैत्रीण असेल तो बी असा काय, चाल भाऊ वाघ अजून माझा झाला तर टिफिन आणते मी, बिस्कटचा पुढा बॅगमध्ये आणलेला आहे, पार्लेचा वॉटर बॅगमध्ये थोडं पाणी आणलंय, थोडं पाणी तो पिऊन घे, थोडं बिस्किट तू पिऊन घे. असं होतं का? असं बी होत नाही. डिसीज, एखादा फार गंभीर आजार आला, साहजिक वाघ आजारी पडला त्याला कोण दाखल करून जाणार का? नाही, आजही पडला मेला. आणि प्रेडेशन, वाघाची शिकार झाली ना. पण मला तर माहिती आहे की जंगलामध्ये भांडण होत असतात, पॉवर स्ट्रगल म्हणजे कमजोर वाघ आहे हा मरतो आणि त्यामुळे ती संख्या संपते. त्याला काय होतं? कलिंग, नॅचरल कलिंग. ठीक आहे. चला, इट इज अ वे ऑफ कंट्रोलिंग द पॉप्युलेशन. बरोबर आहे का? नॅचरल कलिंग काय? इट इज अ वे ऑफ कंट्रोलिंग पॉप्युलेशन. म्हणजे जे स्ट्रॉंग वाघ आहे ते शिल्लक राहतील, कमजोर वाघ संपतील. याद्वारे निसर्ग वाघांची संख्या कंट्रोल करतं. का? तर मोकार वाघ झाले तर हरिण कमी पडतील आणि म्हणून हरणाच्या तुलनेमध्ये वाघांची संख्या पाहिजे आणि म्हणून निसर्ग संख्यांची काय करतो? कंट्रोल करतो. पण अशा ज्या प्रकारे निसर्ग यांची हत्या करतो तसं माणूस ह्युमन सुद्धा यांची हत्या करतो. कलिंग बाय द ह्युमन. बघा होतं काय की जे वाईल्ड लाईफ पॉप्युलेशन आहे ते कंट्रोल करण्याकरता माणूस सुद्धा हत्या करतो. एक्झाम्पल घ्या, एका नॅशनल पार्क आहे. तुम्ही असा अनुभव केला असेल या नॅशनल पार्क समजा 10 वाघ आहेत, पण एक्झाम्पल या 10 वाघपैकी एक वाघ आदमखोर बनला, मॅन इटर बनला. म्हणजे तो माणसाला खायला लागला. मग सते शेवटी काय पर्याय असतो तुम्हाला माहिती आहे की वाईल्ड लाईफचे अधिकारी जे असतात वाईल्ड लाईफ वाले जंगलाचे अधिकारी, ते जंगल अधिकारी या वाघाची गोळ्या घालून हत्या करून टाकतात. बरोबर आहे का? असं घडलेलं आहे ऑफिशियली.
ऑफिसरला आदेश करतं आणि रेंज ऑफिसर्स ते लोक वाघाची ऑफिशियली हत्या करून टाकतात. बरोबर आहे. हिला काय म्हणतो, कलिंग बाय दी मॅन ॲनिमल्स काम, कारण ते वाईल्ड लाईफ पॉप्युलेशन आपल्या कंट्रोल करायचं. बघा तुम्ही एक अनुभव, आय होप तुम्हाला आठवत असेल, मला असं आठवतंय की तुम्हाला आठवेल की ज्यावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये आग लागली होती, वनवा लागला होता, तर वनामध्ये बरंच काही सगळं जळून गेलं होतं. तर तुम्ही बघितलं असेल की ऑस्ट्रेलिया सरकारने जे हुंट होते जंगलामध्ये त्या हुंटांना आकाशामधून गोळ्या घालून मारलं होतं. आय थिंक जवळपास 50,000 हुंट होते, त्या 50,000 हुंटांना गोळ्या घालून मारलं होतं. इसको बोलते कलिंग, कलिंग बाय ह्युमन्स का, कारण आता सगळ्या जंगलाला आग लागलेली आहे, सगळ्यांना आग लागलेली आहे. यस, हैदराबादची शूट होती, बरोबर, अख्खी जंगलात आग लागली आहे. आता हुंटांना कुठेच पाणी भेटणार नाही आणि म्हणून हुंट पाणी करून असं मरण्यापेक्षा त्यांना स्वतः माणसाने लोकांनी मारून टाकलं, सरकारने मारलं. याला म्हणतो ना ह्युमन्स किलिंग. कारण काय की सगळं वनवा लागलंय, आता हुंटांना ना प्यायला पाणी भेटणार आहे, ना खवता कुर्र भेटणार आहे, काहीच भेटणार नाही. आणि म्हणून त्या हुंटांना स्वतः माणसाने मारून टाकलं. म्हणजेच काय, वाईल्ड लाईफ लोकसंख्या आहे ती कंट्रोल करण्याकरता स्वतः माणूस जे मारतो इसको बोलते कलिंग बाय दी ह्युमन्स. आणि यावेळेस सुद्धा प्रजाती संपतात. योग्य अयोग्य हा डिबेट फार मोठा आहे. डिबेट मोठा असलेला मुद्दा असा आहे की माणूस वन्यजीवांची लोकसंख्या कमी करण्यासाठी लीगली कायदेशीररित्या प्राण्यांची हत्या करतो, त्याला कलिंग बाय ह्युमन्स असं म्हणतात. आता का बघा, आपण बोलत होतो की ज्या प्रकारे निसर्ग नॅचरल कलिंग करतो त्याचप्रकारे माणूस सुद्धा हत्या करते, आपण बोलत होतो. कारण काय की कायचं कारण काय की जर वाईल्ड लाईफ ॲनिमल्स खूप जास्त वाढले तर स्पर्धा होईल, आणि स्पर्धा होताना त्यांना पुरेसं खायला मिळालं नाही तर ते माणसाकडे प्रवास करतील, ते माणसांना खातील, आणि म्हणून कदाचित हा संघर्ष टाळावा आणि म्हणून स्वतः माणूस त्यांची हत्या करतो. पुन्हा काय थ्रेट टू लाईफ अँड लाईव्हलीहूड, पिकं नाजूस करतात, प्रॉपर डॅमेज करतात, माणसांना खातात वगैरे. प्रॅक्टिस पहा काय कलिंग वर वाईट. US काय, इन दी सम एरियाज रिक्वायर सीझनल कलिंग टू ईज प्रेशर ऑन दी लाईव्ह स्टॉक फीड. म्हणजे काय, अमेरिकेमध्ये ते लीगल प्रथा आहे की काही दरवर्षी काही कालांतरानंतर सरकार प्राण्यांची हत्या करते, जसं ज्यामुळे त्यांचे जे खुराक आहे त्या खुराकावरचं लोड आहे, प्रेशर कमी व्हावं. तर खूप जास्त प्राणी वन्यजीव निर्माण झाले तर जो भक्ष्य आहे त्या भक्ष्यावरती भक्ष्य अपुरं पडेल. एक्झाम्पल घ्या, वाघ खूप वाढले तर हरिण तेवढे वाढले पाहिजे, आणि हरिण वाढले तर गवताळ कुरणावर परिणाम पडणार आहे, पण गवताळ कुरण तेवढेच आहे, म्हणून हरिण वाढणार नाही. आणि हरिण नाही वाढले, वाघ म्हटलं, म्हणून काय तर आपण एक्स्ट्रा वाघ जर मारले तर हरिण वाचतील, हरिण कमी लागतील, आणि हरिण कमी लागले म्हणजेच काय, गवताळ कुरण पुरतील. आणि म्हणून लाईव्ह स्टॉक जो फीड आहे हा पुरेसा करण्याकरता अमेरिकन सरकार ठराविक कालखंडानंतर स्वतः प्राण्यांची हत्या करते. आफ्रिकेत तर हे कमर्शियल हार्वेस्टिंगसाठी यूज करतात की सीझनली मारतायची जेणेकरून पीक पाणी घेता येईल. आणि ऑस्ट्रेलियामध्ये कांगारूंची हत्या होते. कोणाची हत्या होते, कांगारू आणि कांगारू, आपण शाळेच्या पुस्तकात शिकलोय कांगारू. तर कांगारूंची हत्या केली जाते. 2 मिनिट थोडस मी वरती घेतो तुम्हाला क्लिक क्लिअर होईल. ओके, सो ऑस्ट्रेलियामध्ये कांगारूंची हत्या केली जाते. क्लिअर आहे कशा करता, की जेणेकरून हत्तींची संख्या कमी झाली तर त्यांचा लोड कमी पडेल, आणि जे सशक्त जे स्ट्रॉंग आहे ते ॲटलीस्ट जगू शकतात, आणि जे एक्स्ट्रा आहे ते मानव वस्तीमध्ये येऊन माणसांना त्रास देणार नाही, माणसांची हत्या होणार नाही, आणि म्हणून स्वतः माणूस लीगली त्यांची हत्या करतो, त्याला कलिंग असं म्हणतात. किलिंग म्हणत नाही, किलिंग म्हणजे काय, इलिगली मारणे, आणि कलिंग म्हणजे काय, लीगली सरकार मारणे. ठीक आहे, बघा तुम्ही डायग्राम बघू शकता, हा सील मासा आहे. सील मासाला ही लोक काठी असं मारता पाहिजे, हत्या करतात, मी बघू शकता. इसको बोलते कलिंग और ह्युमन मेड कलिंग की स्वतः माणसं यामध्ये त्या प्राण्यांची हत्या करतात. कुठला मासा, सील मासा, याला काय होतं आपण ह्युमन कलिंग. ठीक आहे.
ही आफ्रिकेची घटना आहे, आफ्रिकेत इलिगल सगळं. आता आपण हे कळून चुकलं पोरापोरींनो की बायोडायव्हर्सिटी आहे याचा फार मोठा लॉस झालेला आहे. गेल्या 500 वर्षामध्ये खूप लॉस झाला आहे आणि या वेगाने लॉस चालला. आपण काल बोललोय पुढच्या 100 वर्षामध्ये अर्ध्या प्रजाती नष्ट होतील. मग इतकं जर भयानक हा लॉस होत असेल तर साहजिक आहे याला वाचवलं पाहिजे. आता कसं वाचवतं ते बघू आपण. तर पुढचा टॉपिक आहे आपला बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, याला कसं वाचवायचं. जैव विविधता संवर्धन, एग्जाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट टॉपिक. प्री मध्ये दरवर्षी विचारला जाणारा प्रश्न बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, जैव विविधता संवर्धन. आता आता संरक्षण म्हणजे प्रोटेक्शन आणि संवर्धन म्हणजे कन्झर्वेशन, दोन्ही सेम आहेत का? नाही नाही. समजून घ्या, संरक्षण वेगळे संवर्धन वेगळे. संरक्षण म्हणजे काय की ज्या प्रजाती शिल्लक आहेत, ज्या प्रजाती रिमेन्स आहे उरलेल्या आहेत त्यांना वाचवणे, त्यांना सेव्ह करणे. की आता ज्या प्रजाती मेल्या आहेत त्याला पर्याय नाही, पण ऍटलीस्ट ज्या प्रजाती शिल्लक आहेत त्यांना वाचवणे, त्याला काय म्हणतो संरक्षण. म्हणजे संवर्धन की ज्या प्रजाती शिल्लक आहे त्यांना तर वाचवणेच, परंतु त्यांच्या संख्येमध्ये नंबरमध्ये वाढ करणे, संख्या वाढवणे. एक्झाम्पल घ्या, 10 प्रजाती शिल्लक आहे वाघाचा एक्झाम्पल बघतो, शिल्लक आहे 10. दागिन्ना 10 प्रजातींना वाचवणं म्हणजे प्रोटेक्शन करणं, संरक्षण देणं. पण 10 प्रजातींची संख्या वाढून त्या 50 प्रजाती करणं म्हणजे काय करणं, संवर्धन करणं. ठीक आहे, तर ज्या शिल्लक आहे त्या वाचवणे म्हणजे संरक्षण करणे, आणि त्या वाचवणेच वाचवणे प्लस संख्येमध्ये वाढ करणे, संवर्धन. जर आपण डायग्राम काढायची म्हटली तर कदाचित अशी डायग्राम होऊ शकते. हे संरक्षण, सॉरी माफ, हे संवर्धन कन्झर्वेशन आणि मध्ये फक्त संरक्षण, म्हणजे फक्त वाचवणे आणि वाचवणे ॲज वेल ॲज संख्येमध्ये वाढ करणे, त्या काय म्हणतो आपण संवर्धन. ठीक आहे, तर संरक्षण आणि संदर्भन, संदर्भन संरक्षण आणि संवर्धन कन्झर्वेशन, संवर्धन आणि प्रोटेक्शन, तुम्हाला फरक आय होप कळला असेल. चल आता आपल्या काय करायचं, संवर्धन करायचंय. म्हणजे काय की जी बायोडायव्हर्सिटी नष्ट झाली आहे त्याला पर्याय नाही, पण जी शिल्लक आहे